सुरुवातीला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे एका अशा मातेला ज्यांनी या भारत देशाच्या सेवेसाठी आपला स्वतःचा पुत्र दिला. कर्नल संतोष महाडिक 17 वर्ष ज्यांनी या देशाची सेवा केली आणि जम्मू काश्मीर कुपवाडामध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ते हुतात्मा झाले. त्यांच्या आईंना सन्मानपूर्वक या मंचावरती आपण आमंत्रित करूयात. श्रीमती कालिंदी घोरपडे. यानंतर या मंचावरती आपण आमंत्रित करूयात एका अशा व्यक्तीला ज्यांचे बंधू 1965 भारत पाक युद्धामध्ये हुतात्मा झाले. मेजर सुधाकर मांडके यांचे बंधू NDA पासआउट असलेले शरद मांडके सर. यानंतर आता आपण आमंत्रित करूयात आणखीन एका अशा मातेला ज्यांनी या देशसेवेसाठीच आपला पुत्र जन्माला घातला आणि त्या पुत्रानं 9 वर्ष या देशाची सेवा केली. अनंतनाग जम्मू काश्मीरमध्ये ते हुतात्मा झाले. मेजर मनीष पितांबरे यांच्या आई श्रीमती हेमांगिनी पितांबरे. यानंतर आपण आमंत्रित करूयात आणखीन एका मातेला ज्यांचा पुत्र मणिपूर इथे सध्या कार्यरत आहेत. मेजर विक्रांत बापट यांच्या आई सौ आसावरी बापट. स्वागत आई आणि मी बसण्याची विनंती करतो तुम्हाला. यानंतर आपण आमंत्रित करणार आहोत एका वीर पत्नीला. लग्नानंतर असं म्हणतात की पत्नी ही नवऱ्यासाठी आई असते, त्याची बहीण असते, त्याचं सर्वस्व असते. अशीच एक वीर पत्नी मेजर कुणाल गोसावी. ऑपरेशन रक्षकमध्ये जे ऑपरेशन रक्षक नगरोटा इथं झालं तिथे ते हुतात्मा झाले. श्रीमती उमा गोसावी. आज खरं तर आपण मातृदिन साजरा करतोय. जगभरात काल हा मातृदिन साजरा केला गेला आणि आम्ही ठरवलं की भारत मातेसाठी आजचा हा मातृदिन आपण समर्पित करायचा. भारत मातेसाठी हा मातृदिन आपण साजरा करूयात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.